नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये 8 जुलै 2023 नेमका पावसाचा प्रकारचा राहणार आहे. कोणत्या भागामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल किंवा कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागांमध्ये वातावरण स्वच्छ राहण्याचे देखील त्या ठिकाणी संकेत आहेत. नेमका हा पावसाचा प्रभाव कोणत्या भागात कशा प्रकारचा राहील, कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारचा राहील याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक जे आहेत पंजाब डक यांनी त्यांचा नवीन एक हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. तो हवामान अंदाज काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. त्याचबरोबर आपलं हवामान खातं जे आहे, भारतीय हवामान खाते आणि स्कायमेट यांचा सुद्धा अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे. त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये आज 8 जुलै 2023 अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पावसाची सक्रियता संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये हा पाऊस सक्रिय झालेला आहे सध्या तरी. आणि जी पावसाची सक्रियता आहे ही संपूर्ण राज्यात आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते आहे. गेल्या 24 तासांमध्ये अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पाऊस झालेला आहे. आता मात्र या पावसाच्या सक्रियतेमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे व पावसाचा जोर हा अधिकतर असेल. आजच्या तारखेमध्ये सर्वाधिक पावसाची जी सक्रियता राहणार आहे ती म्हणजे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणपट्टी या भागामध्ये. काही भागांना त्या ठिकाणी हवामान खात्याकडनं रेड अलर्ट व तर काही भागांना ऑरेंज अलर्ट व येलो अलर्टसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत. तर ते नेमकं कोणत्या भागांना करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. यामध्ये एकेका भागाचा विचार करता विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग येतो, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये जे आहे दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील व येत्या 3 ते 4 तासांमध्येच अतिशय मुसळधार पावसाला अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सुरुवात होईल. पावसाचे जे स्वरूप राहणार आहे ते आपल्याला मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी बघायला मिळेल व पावसाचा जोर हा चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामुन, संग्रामपूर, तेलारा, शेगाव, खामगाव, नांदुरास हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये जी पावसाची सक्रियता आहे ती आपल्याला काही भागांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू असेल तर काही भागांमध्ये जे आहे त्या 4 ते 5 तासांमध्ये म्हणजेच की दुपारी 4 वाजल्यानंतर मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. ढगाळ वातावरण हे दिवसभर त्या ठिकाणी सक्रिय असेल. उन्हाचा प्रभाव कुठंच आपल्याला दिसून येणार नाही. पावसाचं जे स्वरूप आहे काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस असेल तर काही भागांमध्ये अतिशय जोरदार त्या ठिकाणी पावसाची सक्रियता असणार आहे. विशेष करून लोणार, मेहकर, चिखली, बुलढाणा हा जो भाग आहे या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील येत्या 4 ते 5 तासांमध्ये अतिशय मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. पावसाचं स्वरूप मेघगर्जनेसह व हलक्या वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये जे आहे दिवसभर आपल्याला त्या ठिकाणी ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल. काही भागांमध्ये जे आहे दुपारी 3 वाजल्यानंतरच एकदम ढगाळ वातावरण काळोख त्या ठिकाणी तयार होऊन मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. तर काही भागांमध्ये सायंकाळी जे आहे 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान आणि रात्री 10 वाजल्यानंतर मोठी पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये मात्र सर्वाधिक पाऊस असणार आहे. सकाळपासूनच अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली असेल तर हळूहळू पावसाची जी सततधार आहे ती वाढत जाणार आहे व अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पाऊस बरसताना त्या ठिकाणी आपल्याला आजच्या तारखेमध्ये या भागामध्ये दिसून येईल. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा. कोकणपट्टीमध्ये समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये मात्र अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांना हवामान खात्याकडनं रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. या भागामध्ये पावसाची सक्रियता खूप मोठ्या अशा प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग समाविष्ट होतो या भागामध्ये सकाळपासूनच पावसाची सततधार त्या ठिकाणी सुरू असणार आहे काही भागामध्ये. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहून दुपारी 4 वाजल्यानंतर मुसळधार पावसाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला त्याने सुरुवात होणार आहे.
त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर, तर त्या ठिकाणी मुंबईला सुद्धा हवामान खात्याकडनं आता ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. गेल्या 24 तासाच्या आधी येलो अलर्ट त्या ठिकाणी होता, आता ऑरेंज अलर्ट त्याला या मुंबई शहराला देण्यात आलेला आहे, कारण मुंबईमध्ये पावसाची सततधार सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाचा प्रभाव मध्यम स्वरूपाचा आपल्याला दिसून येणार आहे, तर काही भागांमध्ये पावसाची रिपरिप आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय राहून दुपारी जे आहे 2 ते 3 वाजल्याच्या दरम्यान काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता असेल, तर काही भागांमध्ये सायंकाळी 5 ते 6 वाजल्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज 8 जुलै 2023 पावसाची अपडेट राहणार आहे, पावसाची स्थिती राहणार आहे. यामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसतोय. विशेष म्हणजे पाहता संपूर्ण राज्यामध्ये ही पावसाची सक्रियता आहे, म्हणजेच की पाऊस जो आहे तो संपूर्ण राज्यामध्ये पसरलेला आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस बरसतोय. तर अशा प्रकारे जे आहे आज राज्यामध्ये काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर ही सध्या आपली आजची म्हणजेच की 8 जुलै 2023 पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेट सोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.